कोकणची अर्थव्यवस्था आंबा पिकावर अवलंबून असते मात्र अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात त्याचा थेट परिणाम होणार आहे अवकाळी पावसाचा परिणाम आंबा व काजू पिकावर अवकाळी पावसामुळे आंबा पीक अडचणीत आलाय काल रात्रभर पडणारा पाऊस आणि आता हे ढगाळ याचा परिणाम असा होणार की यामुळे तुडतुडा थ्रीप्स बुरशीनाशक म्हणजे बुरशीजन्य जे रोग आहेत आणि कीड याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याचं प्रमाण जे आत्ता फुलेल्या फुलोऱ्यावर जो मोहर आहे तो पूर्णपणे गळून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान हे आत्ता म्हणजे म्हणजे जो अवेळी म्हणजे अवकाळी पडलेल्या पावसामुळे होणार आहे प्र तोड़ प्रमाण हे जास्त असेलच कारण ह्या वर्षी शेतकरी आधी खुश होते की आंब्याचा मोहर जो चांगल्या प्रकारे आलेला होता लेट झाला पण चांगलेला होता पण ह्या अवकाळी पावसामुळे पूर्ण म्हणजे जळूनच गेलेला आहे आता हा अवकाळी पाऊस म्हणजे पूर्ण काहीच राहणार नाही काहीच राहणार नाही तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कवगेकर यांनी पाहूयात सध्या तळकोकणात ढगाळ वातावरण आहे आणि याचा थेट परिणाम हा आंबा पिकावर होतो आहे आजपासून बघितलं तर पाऊस सुरू झाला आहे आणि हा पावसाचा जो थेट परिणाम आहे तो आंबा पिकावर होताना दिसतो आहे हा सध्या फुलोऱ्याला आलेला हा सगळा फुलोरा आलेला आहे या ह्या आंब्या झाडाला अशाच पद्धतीने प्रत्येक जे आंब्याची जी बागा आहेत त्या अशा पहिल्या स्टेजमध्ये फुलोऱ्यावर आहेत आणि याच्यानंतर फळधारणा होते मात्र सध्या जो ढगाळ वातावरण आणि तुरळक पडणारा पाऊस याचा जो थेट परिणाम आहे या फुलोरावर होणार आहे आणि यामुळे हिची हा जो फुलोरा आहे याच्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना बागायतदाराने ह्याचा थेट परिणाम होणार आहे विशेष म्हणजे यावर्षी तीन स्टेजमध्ये जो आंबा पीक आहे ते मिळणार आहे एक तर दीड महिना उशिराने थंडी सुरू झाली आणि आता तर जे पीक आहे ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे पूर्णतः अडचणीत आलेले दिसते त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला दिसत आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेतोरे सिंधुदुर्ग